राज्य सरकार उभारत असलेल्या शिवस्मारकाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेत या विषयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्राचे अटर्नी जनरल सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतील असंही स्पष्ट केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा मुद्दा आला, या संदर्भातल्या सगळ्या परवानग्या घेऊन सगळ्या आपण याचा वर्कआउट दिला, याच्या कामाची सुरुवात केली, जवळजवळ आपण तिथलं प्री वर्क देखील पूर्ण केलं. साधारण ते समुद्रात जे काम केलं आहे, जे काही आपण काम केलं आहे, जवळजवळ 70-80 कोटी रुपयाचं काम हे आपण त्याचं केलं आहे. परंतु त्या संदर्भात एक पिटिशन झाली, माननीय उच्च न्यायालयात ती पिटिशन झाली. माननीय उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला, सर्वोच्च न्यायालयामध्ये ती पिटिशन गेली. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर आत्ता स्थगिती दिलेली आहे, जुलैमध्ये त्याची डेट लागलेली आहे. भारताचे अटॉर्नी जनरल यांना आपण विनंती केलेली आहे, महाराष्ट्रातर्फे स्वतः अटॉर्नी जनरल त्या ठिकाणी उभे राहतील आणि त्या पिटिशनमध्ये जे सांगितलेलं आहे ती वस्तुस्थिती नाही आहे हे आम्ही हायकोर्टालाही पटवून दिलं होतं. आम्ही सुप्रीम कोर्टालाही ते पटवून देऊ की आम्ही सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत, याकरता स्पेशल नोटिफिकेशन काढलाय. आणि त्यातला मुख्य मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे की या नोटिफिकेशनमध्ये जो टाइम फ्रेम कमी केला त्या संदर्भात माननीय केंद्र शासनाला कायद्याने दिलेल्या अधिकारामध्ये काय केंद्र शासनाने ते केलेलं आहे हे आता आम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडू. ज्या महामानवानं आपल्याला संविधान दिलं त्यांच्या स्मारकाकरता एक इंच जमीन तुमच्या काळात मिळाली नाही, एक इंच जमीन नाही मिळाली, ती मोदी साहेबांनी तात्काळ दिली. त्याला 700 कोटी रुपये आपण MMRDA दिले, सगळे मंजुरी आणल्या, CRZ पासून सगळ्या मंजुरी करून त्याच्या कामाला सुरुवात झाली. तिथे प्रत्यक्ष काम चाललेलं आहे. काम सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आपल्याला बनवायचा आहे त्याचं मॉडेल देखील तयार झालं, ते अप्रुव्हलला आता आपल्याला लोक पाठवायची आहेत. एकच त्याच्यामध्ये त्यानंतर असा विषय आला की पुतळ्याची उंची, साधारण पुतळ्याची जी उंची असते ही पेडेस्ट्रल सोबत मोजायची असते, हा नॉर्म आहे. पण त्या ठिकाणी असा विषय आला की नाही, पेडेस्ट्रल सोडून उंची मोजली पाहिजे आणि म्हणून ती 350 ऐवजी 450 केली पाहिजे. 8 दिवसापूर्वी त्यालाही मी मान्यता दिली, 450 करायला मान्यता दिली, त्यामुळे थोड्या डिझाईनमध्ये चेंज झाला, तोही पूर्ण अप्रुव्हल घेतलाय. काम त्या ठिकाणी निश्चितपणे चालू आहे, वेगानं काम पूर्ण करू. आमचा प्रयत्न आहे की 2020 साली महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस लोक त्या ठिकाणी येतील त्यावेळी या स्मारकाचं दर्शन त्यांना घेता आलं पाहिजे आणि म्हणून आपल्या मनातली खंत दूर करून टाका.